पनवेल शहरातील विषाई नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला आज सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे लागली आणि आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी तातडीने बाहेर धाव घेतली. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून साधारण एक तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. या लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्वसामानाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामक विभागाचे प्रमुख अनिल जाधव यांनी वर्तवला आहे.